काल आपण पाहिलं ओंकार थारलीचा संघ सेमीफायनलला गेलाय. खूप आनंदाची गोष्ट वाटली की पाचल तळावडे इथून आलेला हा संघ प्रथमच या मैदानावरती खेळला. बहारदार बहारदार खेळ दाखवला. नो बॉल पंचांचा इशारा. गोलंदाज नाव बोलास नेम प्लीज. इफ्तिकार इफ्तिकार ना ओके इफ्तिकार पहिला चेंडू इफ्तिकार व्हाइट बॉल फेकतोय. सिनान खेळण्यासाठी तयार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल पंचांचा इशारा. आउटसाइड ऑफ स्टंप सातव्या आठव्या स्टंप वरती गोलंदाजी करतो इफ्तिकार. लाईन काही मिळाली नाहीये, लेंथ काही मिळाली नाहीये, फक्त स्पीड चेंडू टाकणे त्यासाठी कला लागत नाहीये. हे ब्रेनचा वापर कॅप्टननी केला पाहिजे. सुरेख फटका या ठिकाणी सिनानच्या बॅट मधून जातोय. हा डबल चौकट चौकार पंचांचा इशारा नव्हता. पाच दहा दहा धाव मिळते चेंडूवरती. संघाच्या धाव संख्या पाच ने वाढते 52. इफ्तिकार थोडस लाईन आणि लेंथ पकडून गोलंदाजी करणे गरजेचं आहे, कारण आपला संघ आता अडचणीमध्ये दिसतोय. धाव संख्या वारंवार या ठिकाणी वाढताना दिसते. 52 धाव संख्या झाली. या चार धावांनी संघ धाव संख्या होते 56. सिनान आता आक्रमक पवित्र्यामध्ये फलंदाजी करताना सलग दोन चेंडूवरती दोन चौकार. इफ्तिकारच्या दोन चेंडूंचा पुरेपूर समाचार घेत आहे तो म्हणजे सिनान याने. आता मात्र या विठ्ठल रखुमाई साईकृपा क्रिकेट स्टेडियम वरती चौकारांची आतिषबाजी. पाऊस मात्र वेटिंगला आहे. पाहूया कधी पाऊस सुरू होऊ शकतो. पुन्हा एकदा चौकार. सलग तीन चेंडू होते तीन चौकार. जबरदस्त मॅकडॉल नंबर वन नाही हा सिग्नेचर शॉट होता सिनानचा. जबरदस्त सिग्नेचर शॉट. सिनान यांच्याकडून काय बॅटिंग पाहायला मिळते. 26 अशी धाव संख्या आणि त्याचाच तो बहारदार खेळ आपल्या शब्दस्वरूपी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. या ठिकाणी अध्यक्ष बघताय दोन्ही समालोचकांना. मॅकडॉल नंबर वन कॉमेंट्री केली जाते गणेश सुर्वे यांच्याकडून. इन बिटवीन व्हाइट बॉलचा इशारा. 60 धावा पूर्ण करतोय. 61 पूर्ण करतोय संघ. आता मात्र फ्री ऑफ द रिस्ट पाहायला मिळते चौकारासाठी. शॉट ऑफ द डे म्हणू शकेल सिनान यांच्याकडून आलाय चौकार. सिनान जातोय 30 वरती एक्स्ट्रा खेळत आहेत 21 वरती. जॉन्टी धावांनी बाद होऊन सुद्धा धाव संख्या ऑसिस फायटरची आहे 65. ही ताकद आहे ऑसिस फायटरची. गेम फिनिश. इफ्तिकार गोलंदाजी करेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहणे आणि चौकार ठोकणे. कॉपी पेस्ट कॉपी राईट बुकिंग अशी ही फलंदाजी. नो नो चा इशारा आणि प्रत्येक चेंडूवरती चौकारांची आतिषबाजी. चौकारांचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅट जाऊन चेंडू टाकलेला आहे परंतु सुमितच्या हातामध्ये. धाव एका धावची समाधान मानावं लागेल ते म्हणजे सिनान याला. धाव सिनान खेळतो 35 धावांवरती. इफ्तिकार राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. थोडासा महागडा ठरलेला. मग अशी स्वेअर चेंडू फेकत होता. आता चेंडू चांगले फेकतोय परंतु त्या चेंडूंचा पुरेपूर समाचार घेताना दिसतोय. ऑसिस फायटर राजापूर संघ सलेम मोठे पण खांदे पूर्णपणे झुकले. शोल्डर डाऊन झाले. थोडासा गेम सोडलाय विजयदुर्गने परंतु अजूनही हाफ पॉइंट वरती आहोत आपण. हाफ पॉइंट वरती कधीच तुम्ही विचार करू नका हरल्याचा. जोपर्यंत शर्यत संपत नाही जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत रेस संपलेली नाहीये. सामना संपलेला नाहीये. हे दोन डॉट डिलिव्हरी गेले. हे दोन डॉट डिलिव्हरी सुद्धा फायदेशीर असतील. 76 बाद झालाय फलंदाज बाद. सलीम बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. 8 या धाव संख्येवरती. जॉन्टीने बनवले 10 पण काय फलंदाजीचं प्रदर्शन केलं सिनानने. 75 76 अशी धाव संख्या. 76 धाव संख्या आठवली की विराट कोहलीची खेळी आठवते. फायनल मधली विराट कोहलीची धाव संख्या होती 76 76. आता हवाय 77. चला आकडा लावा 77. 77 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ऑसिस फायटर राजापूरला जर या स्पर्धेतून बाहेर करायचं असेल तर फ्रेंड सर्कलला भरपूर काही मिरॅकल इनिंग खेळावे लागतील. फ्रेंड सर्कलच्या पॉईंट ठेवलाय गणेश. 77 धावा पाहिजे. त्या फार मोठा पहाड पार करावं लागेल. हा खर तर पहाड नाही तर हिमालय पार करावा लागेल. आणि त्यासाठी हॅलो हॅलो त्यासाठी दोषी असेल तो गोलंदाज. शेवटची दोन षटक मात्र चांगली टाकली गेली नाही आणि प्रेशर क्रिएट करून सुद्धा दुसरं आणि चौथं षटक हे तितकंसं चांगलं गेलं नाही. खूपच खराब गेलं. दरम्यान जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा सुरुवात करतोय. सगळे फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. गोलंदाजी करेल सिनान. सिनान सिनान टू सॅकलेन राईट समोर तिकडे मारा करतोय. विक्टर पॉइंट करून सॅकलेनसाठी सुरेख चेंडू. अतिशय वेगवान चेंडू. सॅकलेन बीट होतोय. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये स्पर्श नाही म्हणून निर्धाव चेंडू. धाव काय मिळत नाही. एक चेंडू. हा चेंडू पंचांचा इशारा.
नऊचा अवांच्या धाव संख्येने खाता खोलते. सिनान लांबे, रिझवान लांबे यांचे चिरंजीव दुसुंदे आणि रिझवान लांबे हे अलौकिक नातं आहे. मागच्या 30 वर्षापासून क्रिकेटच्या माध्यमातून रिझवान लांबेशी हे गाव जुळलं गेलंय. आज त्यांचा मुलगा या मैदानावरती खेळताना दिसतोय आणि चिरंजीवाने तर चार चांद लगाय आहे. आपल्या वडिलांचं नाव इतकं रोशन केलंय. सिनान अंडरआर्म क्रिकेट मध्ये मुंबईच्या पटलावरती महाराष्ट्र लेवलला ज्याचं नाव गोलंदाजीमध्ये घेतलं गेलंय तो सिनान. सेन्सेशन आहे सिनान गोलंदाजीच. काय शूट गोलंदाजी करतो, फक्त भरकट ना की एकदा भरकटलो तेवढ्यावरती कंट्रोल. मी मागे सुद्धा त्याला हा माझा सल्ला दिला होता आणि तो त्याने मानता नाही या ठिकाणी दिसतोय, कारण नो बॉल आत्ता मात्र केलाय. सिनान रिझवान लांबे मॅन फ्रॉम राजापूर. सुरेख गोलंदाजी सिनान याची पाहिली आहे, परंतु विजयदरू संघाला हा सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 चौकार घेणे गरजेचं आहे आणि ही कंटिन्युटी ठेवणे गरजेचं आहे. एखादा षटक लूज आपल्याला मिळू शकतं, हाणामारी षटक मिळू शकतं, परंतु साकलेन या ठिकाणी मला वाटतं फलंदाज बाद साकलेन बाद होतोय. या ठिकाणी बॅटर मात्र सोडलंय, रणांगण सोडलंय विजयदुर्गने, असं करू नका. माझा सल्ला असेल त्यांना थोडीशी विनंती असेल की फाईट करा. आपल्या संघामध्ये फाईटर आहे. सगळ्यां नंतर आता नवीन फलंदाज जातोय. इनफॅक्ट जो फाईल नॉस्ट्राइक एंडला आहे फारुख, तो जबरदस्त फलंदाज आहे. नवीन फलंदाज आहे फरान. हा एक गुणी खेळाडू आहे फरान. अनेक वेळा सर्कल मध्ये याला आपण पाहतो. विजयदुर्गकडे ते एक लॅक ऑफ द प्रॅक्टिस असेल की सर्कल क्रिकेट ते भरपूर खेळतात. सुरेख चेंडू, खराब चेंडू, पंचांचा इशारा. 2 धावा मिळतील, धाव संख्या झाली 6. विजयदुर्ग संघ आपल्याकडे फलंदाज आहे. धाव संख्या बनवायची आपल्याला 77 धावसंख्या ह्या मैदानावरती पॉसिबल आहे. आणि सिनान ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो हाही आपल्याला अनुभव आहे. एखादा सुरेख चेंडू फेकला तो सुद्धा आपली लय सोडून जाऊ शकतो. आता मात्र सुरेख चेंडू ब्लॉकर चेंडू फलंदाजाला भेट केला होता. एक धाव घेण्यापासून पण रोखू शकले नाहीत. फरान एक धावांवरती आपला खाता खोलते. संघाच्या धाव संख्या 7. सिनान राईट अप राऊंड विकेट मारा करतोय. पंच सितेश आंबेकरला पास करून. नेहमी आपण म्हणतो संधी दार ठोठवते, पण आता ते फार जुनं झालंय गणेशजी, कारण संधी निर्माण करावी लागेल, दार आपण निर्माण करावं लागेल, ते विजयदुर्ग संघाला करावं लागेल. ती दार खोलावी लागतील आणि त्यासाठी सिनान थोडीशी मदत सुद्धा करेल तुम्हाला. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. विकेट किपरला बॉल कलेक्ट करणे ही एक पर्वणी असते सिनानचा, कारण त्याच्या गोलंदाजीमध्ये ती दाहकता आहे. वेग इतका जबरदस्त आहे. पंचांचा इशारा येतोय इन बिटवीन नो बॉलचा. एक नो बॉल आणि एक धाव, अशा प्रकारे 2 धावा मिळते. बघा चांगली गोलंदाजी करून सुद्धा सिनानकडून 10 धावा येतातच. शूटर गोलंदाजीचा नेहमी हा प्रॉब्लेम आहे की अवांतर या धावा तुम्हाला मिळणारच आहे, त्यामुळे 77 धावा पॉसिबल आहेत या मैदानावरती. सिनान नेक्स्ट गोलंदाजी करेल, यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप ऑफ करण्याचा प्रयत्न. आणि एक धावपात्र मात्र मिळते बाईच्या स्वरूपामध्ये. षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 77 पैकी काढलेच 1, आता पाहिजे 6. बघा सगळा हा काही योगायोगा आकडे लावा. 11-77 पुन्हा एकदा सुरेख. मगाशी राजापूर संघाने पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवल्या होत्या, परंतु आता मात्र एक धाव बोनस, एक धाव आपल्याकडे एक्स्ट्रा आहे. म्हणजे आपण अजूनही या सामन्यामध्ये मागे नाहीत, आपण पुढेच आहात. आपल्याला हे करून दाखवायचं आहे, विजय मिळवायचा आहे. विजय मिळवायचा असेल तर हा किल्ला आपल्याला लढवायचा आहे. विजयदुर्ग संघाला जिंकण्यासाठी आपल्याला बनवायचे 77 धावा बनवले आहेत. 11 धावा जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू मध्ये फैजान स्वतःच पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन राईट आर्म राऊंड उभे मारा करेल फरांसाठी. पंच आंबेकरला पास करून सुरेख चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा येतोय. फैजान हाही एक वेगवान गोलंदाज आहे फैजान. आपण मी रिक्वेस्ट करेन आमचे जे समोर लाईन मन आहेत नंबर 17 जरा प्लीज साईड लावा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. नो बॉल पंचांचा इशारा. चौकार मिळाला असता तर 5-5, 10 धावा इथे मिळाल्या असत्या, परंतु बॅटर थोडासा प्रेशर मध्ये, त्याला काहीतरी बुस्ट अप करण्याची गरज आहे. चेकआउट मधून ती बुस्ट अप व्हायला पाहिजे. त्याला कॉमेंटेटर्स मुळे आम्ही तुम्हाला बुस्ट अप करण्याचा प्रयत्न करत आहोत. कम बॉय कम बॅक बॉईज कम बॅक. सकलेन बाय बाळगाव गाडीरेकर यांचं आमच्या समन्वयन कक्षामध्ये आम्ही स्वागत करतो. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी फैजान येतात. फलंदाजाला काही समजलं नाही. दरम्यान निर्धाव चेंडू, धाव संख्या आहे तिथे 13. वरामो सुरेख चेंडू मध्ये सुरेख चेंडू अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऑसिस पॉईंट राजापूर संघाकडून, परंतु फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. 13 या धाव संख्येवरती दाखवले गोलंदाजाने. 1 मेरा तो 1 13 चलो 1 13 तो 1 मेरा हो गया. यू मे साय हिट ग्रीन बोल्ड. फलंदाज बाद 13 या धाव संख्येवरती बाद होणारा फलंदाज आहे सकले.
नंतर झालाय बाद फारुख, आता फारुख सुद्धा परतलाय. मी म्हटलं होतं की विजय दुग संघाचा लॅक फक्त प्रॅक्टिस आहेच, परंतु सर्कल क्रिकेट ते भरपूर खेळतात. व्ही मध्ये खेळण्याचा अनुभव या ठिकाणी कमी पडतोय. आपण म्हणतो व्हॉट इज शॉट, योगेश जी आताच्या चेंडूवरती आपण म्हणू शकतो व्हॉट ए बॉल, व्हॉट ए बॉल. अशा पद्धत चेंडू, वेगवान चेंडू, फलंदाजाला काही समजलं नाही आणि चेंडू घुसला एसटी मध्ये, एसटी उद्ध्वस्त करून टाकली होती फारुखेची आणि गडीबाद झाला होता. नवीन फलंदाज सकलेनबाई नाम, नवीन फलंदाज या बाजूला अफिम, अफिम अफिम खेळण्यासाठी तयार आहे आणि गोल अफिमची गेली दांडी गुल 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 गुल. आय गोलंदाजी फैजान यांच्याकडून, फैजानकडे वेग आहे. पहिला चेंडू तू म्हणाल होतास वॉट बॉलिंग, या बॉलला तू काय म्हणणार वॉट बॉलिंग, वॉट बॉलिंग, वॉट बॉलिंग. प्रश्नच नाही, शब्दच नाही माझ्याकडे योगेश. खरोखर सुरेख गोलंदाजी, वारंवार ब्लॉकर पदे चेंडू आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळतात. थोडासा थोडेसे सुवर चेंडू आपण पाहिले, परंतु आता मात्र त्याने जे कमबॅक केलंय विजयदुर्ग संघाला, थोडी आपली तो वाव देत नाही कुठे आपल्याला रन बनवण्यासाठी, चौकार मारण्यासाठी एकही चेंडू त्याला मिळत नाहीये. वारंवार पाठी एसीच्या मागे इंडिया गोल होत आहे. ओ एरर ऑफ मार्जिन, तू म्हणालास असा की वाव काय मिळत नाही, एरर ऑफ मार्जिन झिरो. तुम्ही एरर करूच शकत नाही या मैदानावरती या गोलंदाजाला खेळताना, कारण फैजानने आता मात्र लाईन पकडली. गोलंदाज जे शूटर असतात त्यांच्याकडे एक मात्र क्वालिटी असते, एकदा का त्यांना लाईन सापडली, एकदा का त्यांना लेंथ मिळाली तर मात्र ते बादशाह असतात. फैजानला तो सूर पहिल्याच सामन्यामध्ये गवसलाय. ऑसिस फायटरसाठी ही चांगली गोष्ट आहे. दोन षटकांची समाप्ती होते, सामना इकडे मात्र ताब्यात घेतोय स्वतःच्या तो ऑसिस फायटर राजापूर. थोडेसे शोल्डर डाऊन या ठिकाणी दिसतात आपल्याला, डग आउट थोडस नाखून दिसतोय विजयदुर्गचा, पण तो हा त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स असेल, हा त्यांच्यासाठी नवीन अनुभव असेल. याच्यातून ते प्रेरणा घेतील, याच्यातून ते शिकतील. सर्कल क्रिकेटकडे आपण जास्त पाहतो, समोरचा जो व्हीचा क्रिकेट आहे अंडरआर्म क्रिकेट त्याच्याकडे कमी पाहतो. त्याची फटका इथे बसलाय का जॉन्टी या ठिकाणी मात्र किपिंग करताना दिसतोय. नवीन गोलंदाज सलीम या ठिकाणी मैदानावरती. हरी हरी देखिए मॅच का रोमांच यहाँ पे बढता जा रहा है. सलीम स्वतःचा पहिला आणि संघाचा तिसरा षट खेळून राहिला. राऊंड टिकेट मारा करतोय, चेंडूला सन्मान देतोय, एका धावेवरती समाधान मांडतोय तो म्हणजे फरहान. फरहान संघाचा धाव संख्या होती 15, तिसरं षटक स्वतःचं पहिलं आणि संघाचं तिसरं घेऊन आलाय तो म्हणजे सलीम. पंच सिद्धेश आंबेडकरांना पास करून विठ्ठल रेकमेंड करून मारा करतोय तो म्हणजे सिद्धेशसाठी. चेंडू टाकला एक क्षेत्राच्या हातामध्ये होती चेंडू, एका धावेवरती समाधान मानतोय तो म्हणजे सिद्धेश. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होते 16. जबरदस्त बडा मंच, बडा मंच आणि बडा पंच बसायला पाहिजे, तो बसला नाहीये या ठिकाणी. अजूनही वेळ गेलेली नाहीये, 12 चेंडू पाय आहेत परंतु धाव मात्र भरपूर हवे. निव्वळ औपचारिकता फॉर्मॅलिटीज या ठिकाणी बाकी आहेत, कारण ऑसिस फायटर राजापूरने हळूहळू हा सामना आपल्याकडे खेचलाय. सलीम इतकासान गोलंदाज हा या वर्षी उदयाला आलेला आहे सलीम. अनेक वेळेला आपण पाहतो सलीमची गोलंदाजी, परंतु अजूनही त्याला काही भरपूर काही प्रूव्ह करायचे. ऑसिस फायटर कडून त्याला वारंवार संधी दिली जाते, पण एक मात्र त्याच्याकडे स्वयं चेंडू तो कमी टाकतो. हा मात्र नो बॉल, हा मात्र नो बॉल. कॉमेंटेटर्स कस, जेव्हा जेव्हा कॉमेंटेटर तारीफ करतो तेव्हा तेव्हा काहीतरी त्याच्या उलट होतं. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये सुद्धा आपण पाहिलंय, अनुभवलं हे. इन बिटवीन हा शॉट, टॅप शॉट पाहायला मिळतोय. थोडासा अप्रोच जो होता गोल क्षेत्ररक्षकाचा तो लूज अप्रोच होता, कारण या ठिकाणी तो रिलॅक्स पोझिशन मध्ये दिसतोय ऑसिस फायटर, कारण भरपूर धावा बनवायच्या आहेत. सामना खूप खिशात आहे, एनर्जी वाचवण्याचा प्रयत्न करताय. योगेश तू नेहमी म्हणतोस क्रिकेट इज गेम ऑफ द चान्स, परंतु आता या ठिकाणी चान्स आपल्याला विजयदुर्ग संघाकडून दिसत नाहीये, दिसत नाही कारण त्यांच्याकडून जिंकण्याची उमेद त्यांची त्यांनी सोडून टाकली असं मला वाटतं. कारण फटकेबाजी जी आपल्याला पाहायला पाहिजे. एक चेंडू शिल्लक आहे, पंच सिद्धेश आंबेडकरांना पास करून फरहानसाठी. सुरेख गोलंदाजी केली सलीम याने या षटकामध्ये. धाव संख्या झाली 24. आता मात्र एक धाव स्वरूप, पायच्या स्वरूपात एक नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल, मग दोन का सिद्धेश? एकच एकच धाव चेंडूवरती, दोन धाव चेंडूवरती. धाव संख्या आली 26. सलीम टू फरहान. हा चेंडू सर, एक चेंडू ब्लॉक ऑफ चेंडू पायामध्ये खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान निर्धाव चेंडू, धाव काही मिळत नाही आहे.
मात्र या ठिकाणी खून करतायत, उलटा थंब दाखवतायत एकच्या स्वरूपात. आणि हीच परिस्थिती जरा विजयदुर्ग संघाची झालेली आहे, थोडीशी डाऊन झालेली आहे. थम अप करणे गरजेचं आहे, थम्सअप करणे गरजेचं आहे. पण त्यामुळे काय झालंय की थोडस निराशाजनक वातावरण निर्माण झालंय, थोडासा निराशपणा आलाय. पण तू शेवटचे सहा चेंडू एंटरटेनमेंट करण्यासाठी असावे. चला तुम्हाला आमच्याकडून थोडासा आव्हान दिलं जाते की थोडस एंटरटेनमेंट करा. एंटरटेनमेंट 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 क्रिकेटची ही परिभाषा आहे. क्रिकेट इज अ एंटरटेनमेंट गेम. अंडरआर्म क्रिकेट इज शॉर्टर फॉर्मॅट, सगळ्यात जास्त शॉर्टर फॉर्मॅट, सगळ्यात फास्टेस्ट शॉर्टर फॉर्मॅट क्रिकेटचा असेल तर तो अंडरआर्म क्रिकेटचा आहे. सहा चेंडू आणि 49 धावा. अर्सलान गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे जॉन्टी. अर्सलान उर्फ जॉन्टी, आपण जॉन्टी नावाने अनेक वेळा त्याला बऱ्याच स्पर्धांमध्ये बघतो आणि त्याचे रील्स बनले जातात. तो सुपरस्टार आहे, अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार आहे, ग्लॅमरस खेळाडू आहे जॉन्टी. यावेळेला मात्र गोलंदाजी करेल. स्ट्रेट ड्राईव्ह खेळला जातो चौकारासाठी. चार धावांनी धावसंख्या वाढली जाते, परंतु धावसंख्या खूपच अपुरी आहे. 33 अरे काय आकडे येत आहेत आज, 11 33 22 77 काही डबल डबल आहे. लक्षात नोंद घ्यायची सगळ्यांनी आकड्यांची, संध्याकाळी आपल्याला उपयोगी पडेल. पुन्हा एकदा चॉन्टी अर्सलान, अर्सलान उर्फ चॉन्टी राईट आर्म राऊंड मार करतोय. पंच सिटेशन पॉइंट पास करून चेंडू टाकला क्षेत्राच्या हातामध्ये. चेंडू एक धाव चोरडी घेतोय फरहान. आता मात्र या सामन्याच्या औपचारिकता फक्त शिल्लक आहे. योगेश निराशपणा दिसतोय मैदानामध्ये सुद्धा, फिल्डर्स कडून सुद्धा निराशा दिसते. रिलॅक्स पोझिशन मध्ये कारण सामन्यामध्ये हवा गेली, टायर मध्ये ट्यूब मध्ये हवा गेल्यानंतर ज्या प्रकारे पंक्चर झालेला टायर चालतो ना, त्या पद्धतीचा या ठिकाणी बॅटिंग चालू आहे विजयदुर्ग संघाची. कारण धावसंख्या आता वरते 36, आकडा आहे 36 चा. फलंदाजाचा गोलंदाजाशी असलेला आकडा 36 चा. नो बॉल पंचांचा इशारा, 36 चा आकडा मात्र पार करतोय जॉन्टी नो बॉल ने. 37 अशी धावसंख्या. यावेळेला मात्र फटका सजवला होता स्लॉपच्या स्वरूपामध्ये, धाव काही मिळत नाहीये. स्ट्रेट टू द फिल्डर, आता पुन्हा एकदा स्ट्रेट टू द बॉलर. फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग करतोय, सामना संपला जातोय. विजयदुर्ग संघ पराभूत होतोय. ऑसिस फायटर पहिला सामना जिंकतोय. आपले गेल्या वर्षीचा उपविजेता संघ पहिल्या सामन्यामध्ये धडाकेबाज खेळी करून या सामन्यात विजयी होतोय. हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन.